आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये. मागासवर्गीय आयोगाला तातडीने 35 कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. मागासवर्गीय आयोगाला जी माहिती द्यायची आहे ती विविध शासकीय विभागाकडून द्यायची आहे, ती माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. हीच माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला मागासवर्गीय आयोगाचे सदस्य उपस्थित होते. त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली आहे. त्यासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माथेरानमधील पाणी ग्राहक यांच्यासाठी अभय योजना जाहीर केली आहे. राज्य सरकारनं माथेरानसह संपूर्ण महाराष्ट्रातील पाणी ग्राहकांसाठी अभय योजना आणली आहे. दरम्यान थकीत पाणी बिलाचं व्याज माफ करणारी ही योजना असून माथेरानमधील ग्राहकांसाठी योजना राबवावी अशी मागणी पालिकेच्या माजी नगराध्यक्षांनी राज्य सरकारकडे केली होती. या निर्णयामुळे माथेरानमधील ग्राहक तसंच लॉजधारकांना थकीत बिलापोटी जो भूर्दंड बसणार होता त्यातून दिलासा मिळणार आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा पर्यावरण मंत्र्यांनी घेतलाय. राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी करून आदित्य ठाकरेंनी समाधान व्यक्त केलंय. तसंच प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. नथुराम गोडसेंवरील चित्रपटावरून सध्या वादंग निर्माण झालाय. व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शनाची परवानगी देऊ नये अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. काँग्रेसकडून चित्रपटाला जोरदार विरोध होतोय. भाजप नेते किरीट सोमय्यांचे मंत्रालयातले फाईल तपासत असतानाचे फोटो पुढे आलेत. या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. नगरविकास खात्याच्या फाईल्स तपासत असतानाचे हे फोटो आहेत. त्यामुळे आता सोमय्यांना कुठल्या अधिकारात नगरविकास खात्याच्या कर्मचाऱ्यांनी फाईल दाखवल्या असा सवाल उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर बसून ते फाईल तपासत असल्याच्या या फोटोंमध्ये दिसत आहे. मोदींविरोधात बोलताना नाना पटोलेंची जीभ घसरली आणि त्यामुळे वाद निर्माण झालाय. भाजप लोणावळा शहरतर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करण्यात आली. यावेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचं दहन करण्यात आलं. सांगलीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पती आणि दिराला जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. सांगलीमध्ये जिल्हा परिषद शासकीय बंगल्यात जाऊन ही मारहाण करण्यात आली. यावेळी घरातल्या खुर्च्या आणि अंगणातल्या कुंड्यांची तोडफोड करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील महत्वपूर्ण अशा दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या वेळेस जमाव करून जल्लोष घोषणाबाजी आणि मिरवणूक काढल्याप्रकरणी नवनिर्वाचित 8 नगरसेवकांसह सुमारे 150 नागरिकांवर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्यानं त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी जोरदार षटकार लगावला. त्यांच्या मैदानावर बॅटिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. वरळी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण झालं. यावेळी वरळी पोलीस कॅम्प मैदानात आदित्य ठाकरेंनी क्रिकेटचा आनंद लुटला. बुलडाण्यात सुरू असलेल्या एसटी संपाचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसलाय. गेल्या 3 महिन्यांपासून एसटी संप सुरू आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. परवानाधारकांचं भाडं माफ व्हावं अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. नागपुरात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एसटीचं 91 लाखांचं उत्पन्न आलंय. एसटीच्या आगारातून दररोज 5 ते 6 लाखांचं उत्पन्न होतं. आतापर्यंत नागपूर आगारानं 2,33,000 किलोमीटरच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. एकीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला जातोय, तर दुसरीकडे एसटीच्या उत्पन्न वाढीचे प्रयत्नही सुरू आहेत. शहापूर तालुक्यातल्या दहीगाव आणि अघई या ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 1,000 लोकांच्या माध्यमातून काम करो आंदोलन करण्यात आलं. यावेळी गावपाड्यातल्या लोकांनी एकत्र येत श्रमदानातनं रस्ता बनवत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईड परिसरात नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं. रामनगर परिसरातील एसआरए प्रकल्प गेल्या 12 वर्षांपासून रखडला. इथले रहिवासी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. याबाबत वारंवार तक्रार करूनही
अधिकारी आणि मंत्री दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। औरंगाबाद जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत। ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्स सोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे। यवतमाळमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय। गेल्या 24 तासात 359 नवे रुग्ण आढळून आले। सध्या जिल्ह्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1864 वर पोहोचली आहे। महाराष्ट्र आणि अन्य राज्यातनं पर्यटक कोल्हापूर शहरात मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे आता कोल्हापुरातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेतला आहे। भरधाव कारवरचं नियंत्रण सुटल्यानं वर्धा इथे भीषण अपघात झालाय। देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ हा अपघात झाला। कारवरचं नियंत्रण सुटल्यानं सेलसुराजवळ नदी पुलावरून ही कार 40 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात मेडिकल कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला। या मृतांमध्ये भंडारा जिल्ह्यातल्या तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती मिळते आहे। यवतमाळमध्ये सुनेनं सासूची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यवतमाळच्या अरणी शहरातील शिवाजीनगरात ही घटना घडली आहे। आशा पोरजवार असं हत्या करण्यात आलेल्या सासूचं नाव आहे, तर सरोज पोरजवार असं आरोपी सुनेचं नाव आहे। सुनेनं सासूची हत्या का केली याचं कारण अस्पष्ट आहे। रत्नागिरीमध्ये पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमध्ये चांगलाच वाद शिघळला आहे। पारंपरिक मच्छीमारांनी याला विरोध केला। याविषयी सहाय्यक मत्स्य आयुक्त अधिकाऱ्यांना जाब विचारतायत। जोपर्यंत पर्ससीन आणि एलईडी मच्छीमारी बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मच्छीमारांनी दिला आहे। बातमी वसईत नाही, वसईमध्ये आरपीएफ जवानांना एक्सप्रेस गाडीतून पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले। चालती गाडी पकडण्याच्या नादात ही व्यक्ती खाली पडली होती, मात्र प्रसंगावधान राखत आरपीएफ जवानानं त्याला वाचवलं। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चुकवण्याच्या नादात दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय। अपघातात 2 सख्या भावांसह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना परभणीच्या अकोली शिवारात घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे। उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्री जपानी बाजार परिसरात 6 दुकानांचं शटर तोडून चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। चोरीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या, त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। उल्हासनगरजवळच्या आत्माराम नगर इथे राहणाऱ्या तृतीयपंथी आणि तिच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। सतत 3 दिवसांपासून मारहाण होत असून पोलीस कारवाई करत नसल्याचं या तृतीयपंथीयांनी म्हटलंय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोयना अवजलाचं पाणी अचानक सोडल्यामुळे चिपळूणमध्ये डोजर पाण्यात बुडालाय। चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीमध्ये ही दुर्घटना घडली आहे। पाटबंधारे खात्याच्या मशिनरीच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। जीर्ण मशिनरीमुळे योग्य वेळी पाण्यातनं डोजर बाहेर येऊ शकला नाही। पोकलेंच्या सहाय्यानं डोजर पाण्याच्या बाहेर काढला गेला। सुदैवानं डोजर चालकाचे प्राण वाचले। कोरोना काळात मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरात वीज चोऱ्या वाढल्याचं समोर आलंय। एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3655 वीज चोरीची प्रकरणं महावितरणनं उघडकीस आणली आहेत। यामध्ये सुमारे 19 कोटी रुपयांची वीज चोरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनाचं नेतृत्व करण्याची संधी सांगली जिल्ह्यातल्या वाळव्याच्या कन्येला मिळाली आहे। अपूर्वा गौतम भोरे यांना तटरक्षक दलाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे। 3 वर्षांपासून अपूर्वा या भारतीय नाविक दलात गुजरात इथं असिस्टंट कमांडंट पदावर कार्यरत आहेत।
त्यांना मिळालेल्या संधीबद्दल त्यांचं वाळवा परिसरात कौतुक होत आहे. बालवयात संशोधन केल्यानं नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. श्रीनभ हा पहिला नागपूरकर आहे ज्याला हा पुरस्कार मिळाला आहे. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीनं हा पुरस्कार देण्यात आला. नांदेडमध्ये 26 ते 29 जानेवारीपर्यंत रोजगार महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात आतापर्यंत 3,000 जणांनी नोंदणी केली आहे, तर जास्तीत जास्त लोकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहन कौशल्य विकासच्या आयुक्तांनी केलं आहे. पुलवे शहरात पर्यावरण अबाधित राहावं आणि नागरिकांना प्रदूषणमुक्त प्रवास करता यावा यासाठी प्रायोगिक तत्वावरती एक ई रिक्षा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना लाभ होणार असून ही पहिली प्रवासी ई रिक्षा असल्याचा दावा करण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या पुढाकारानं ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उलवेवासियांना प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. एन्व्हायरमेंट लाईव्ह संस्था आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी मिळून बेलापूर खाडीजवळच्या खारफुटीची स्वच्छता केली. खाडी किनारी परिसर स्वच्छ करण्यासाठी गेल्या 74 आठवड्यांपासून ही मोहीम सुरू आहे. दर आठवड्याच्या रविवारी किंवा शनिवारी खाडी किनारी खारफुटीत साफसफाई करण्यात येते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या हेरिटेज इमारतीला तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या विद्युत रोषणाईमुळे सोलापूर महापालिकेची इमारत उजळून निघाली आहे. चालू वर्षात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. जवळपास 30% वाढ होण्याचा अंदाज आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संघटनेनं हे अंदाज व्यक्त केले. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्यानं घरांच्या किमती वाढणार आहेत. क्रेडाई संस्थेनं हा सर्वे केला. यामध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. व्यवसाय करण्याची सुलभता वाढली तर 92% विकासक नवीन प्रकल्प सुरू करणार आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यवसाय सुलभ करण्यासाठी काही ठोस भूमिका घेतली तर विकासकांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल. हे सर्वेक्षण देशातल्या 21 राज्यात करण्यात आलं आहे. पुण्याजवळच्या हिंजवडी इथल्या नेरे गावात 3 बिबट्याची पिल्लं आढळली आहेत. 2 मादी आणि 1 नर जातीच्या बिबट्याच्या पिल्लांना वनविभागानं ताब्यात घेतलंय. या पिल्लांचं वय 1 महिना असल्याचं कळतंय. बिबट्याची पिल्लं सापडल्यानं आता बिबट्यांच्या आईचा शोध सुरू आहे.